येवले अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी पर्व दुसरं। येवले चहा एकदा पिऊन तर पहा। काय ग मोने, कशी आहेस? छान, तू कशी साक्षी? मस्त। मग काय म्हणतोय सूर्जा? हे बघ साक्षी, तुला काय हवं असेल तर घे आणि जा, उगाच माझ्या इशयात लक्ष घालू नकोस। अगं पण झालं तरी काय? अगं मला त्याचं वागणं बोलणं नाही पटत साक्षी। परवा माझ्या पप्पांना उलटून बोलला, त्यातच त्याचे संस्कार दिसतात। माझ्या पप्पांवर हात उचलला, उद्या लग्न झाल्यानंतर माझा जीव घ्यायला मागं पुढं बघायचा नाही तो। आणि अशा मुलासाठी मी विचार करू का? माझे पप्पा माझ्यासाठी सर्व काही आहेत, आणि मग सगळं जग। बरं ते जाऊ दे, तुला काय हवं ते सांग। ए पोरे, तिकडे ले बारे बोलतेस, काय पाहिजे तुला? एक बारीक मिठाचा पुरा। ए हुलबावळ्या, असं का बसलाय डोक्यात किडे पाडले गत? धीर्या, मला सांग तुला माझं नाव कोणी सांगितलं? हुलबावळे कोण म्हणते सांग लवकर, आहे घातली बघतोस त्या इकडं मी। अरे विश्व्या, अख्ख्या वाडीला माहिती, मला नाही कर माहिती व्हायचं। बरं ती जाऊ दे, मला एक सांग, तू असा का तोंड पाडून बसलाय? आयुष्यात कोणच नाही का असं ते आपल्याला जवळ करील ते। अरे आम्ही नाही वे, तुम्ही आहे की, पण तशी व्यक्ती आपलंच करणार। आईला मग असं म्हण की, चल पुण्याला जाऊ, तुला एकशे एक मॉडेल पटून देतो। तुला चेष्टा सुचते का? माझ्या जीवाची गालमेळ कळते का तुला? तुला नाही कळणार। अरे बावा, आजूक आयुष्यात पारो आली नाही तोवरच देवदात झालाय तुझा। अरे प्रेम बिम काय नसतं रे, ही फक्त लोकांना आहे ना पिक्चरमध्ये चांगलं वाटतं, पण खऱ्या आयुष्यात आहे ना फक्त टाइमपास असतो। गिर्या असं काय बोल नकोस तू, गबज बाबा काय तू, तुला ना प्रेमाची जाणीवच नाही। बरं ती जाऊ दे प्रेमाचं विमा सगळं, मला एक सांग, उद्योगधंद्याचं काय विचार आहे का? नाही तेच तर ना, एकवेळीस नोकरी भेटल पण छोकरी ना ल्यावगडे न सुटणारं कोडे ते गणिताचं एक। फुल बाबा हातातली संधी सोडतोस आणि असं जुरत बसतो वय, त्याला संधीची आठवण काढतोय तू। बरं जाऊ दे, विषय निघलायस तर संधीला फोन लाव म्हणतोय। अय अय बस ना शांत, कशाला काय करतोय वाढीव पाना पण तू? हा एकाचं दुःख निस्तारत नाही तर दुसरं आलं, देवदासच आहेत सगळी। देवदासच सगळी ना, माझं होईल काय व्हायचं ते, पण आपल्या भावाचं आपण जुळवणारच, कळलं का? तू लक्षात ठेव। तुझ्या बाबा मला त्यांनी फोन केला का? आता फोन कशाला, मुनी आखी जाखी वाढी दे ना। अरे तुला मॅटर झालेलं माहिती आहे का? ए अप्पा, तू या मेंदूत काही दुकानातला भुसा भरलेला आहे काय? अरे बापाने आई बापाने हेच शिकवलं का तुला? अरे आई बापाने हेच शिकवलं तुला घरी बोलायला असं? अरे तू बचल गाडीत जायची अरे बायको आहे ती, माही बायको तुला बायको दिसते वय, बायको आहे का ती? बायको म्हणतो आज वाटाय पाय, बायको म्हणतोय तुला माहितीये का आजकाल वाडीत काय मला? हा सर बाजूल तू बाजूलो, तुझ्यामुळे झालंय सगळं बरं काय, फक्त तुझ्यामुळे झालं देणार ठेव। कळलं का तुला? आईला म्हणजे सूर्जाने आहे ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतल्या गत झाले ते। जाऊ दे, ए काय झालं? मी काय बोलतोय, फोन आलता का तू केलता तिला? अरे विश्व नाही आला तिचा फोन मला, आणि म्हणूनच तिची काळजी वाटते म्हणले। काळजी नाही, भीती म्हणते त्याला, कळलं का? मी काय म्हणतोय, एकदा बांध सोडलाच आहे तर जगतय का मरतय कशाला विचार करायचा? निवांत जगायचं। हा निवांत जगायचं।
जेव्हा येळीते ना स्वतःवरती तेव्हा कळतं. बाळा तू तुझ्या हाताने वेळ आणली लक्षात ठेव. आईला ते तर खरंच आहे ना, आपण उन्माती खाल्ली मी हाताने स्वतःच्या आप्पा संघ वाद घालून. सुरच्या गॅनमुळे एवढं खच्ची करून काय ना करून घेते तू. हा आम्ही आहोत ना. आय लव्ह यू शम्मी काय म्हणतो माहिती का, मला मुनीला भेटून आहे ना तिची सविस्तर माफी मागायची आणि ना तिच्या आप्पांची पण. खरंच राव पोस्ट म्हणून आला बाबा. काय सगळी कामं होणार आपली आता. काय म्हणतोय तू? अरे तो बघ ना साक्षी. मग काय त्यात आयलो बारी आहे रे गनमुडे. अरे तुझ्या डोळ्याचं एक सरे बंद कर सुरजा. अरे तिच्या हातात ना पिशवी आहे बघ. पिशवी आहे मग काय झालं? कळालं का? कळालं कळालं. अरे चल्ला बाबा. अरे बाबा मला येऊ द्या. साक्षी थांब. कुठे येते? सर्कस मधून. काय मग सामानाची पिशवी बिकून कुठून येणार आहे? मुनीच्या दुकानात आले तू? वय मुनीच्या दुकानातून. मग आता सगळं मीच विचारू का? विचार ना काय तरी. हा विचारतो ना. मी काय म्हणलं मुनीच्या दुकानात मुनी होती का ग? वय होती. पण काय आप्पा काय तुला बोललं? होय आपण आहे ना मोनीसलाही काय काय बोलली म्हणजे. होय अजून काय बोलली सांग मला. काय नाही एवढंच बोलली. बरं ऐक ना साक्षी काम होत तुझ्याकडे. काय राहू दे विश्व. करीन ना ती. नाही करणार. अरे पण काय काम होत? जातो साक्षी आम्ही आमचं करतो काम. बर ऐके दिरा कुठे जाऊ दे गेला. चल ऐक ना आपण काहीतरी बघू काहीतरी करू. काय करते पप्पा? तुम्ही सांगितलेलं काम करत होते. काय चुकलं का? नाही नाही चुकत असतं का? तू एक नंबर काम करतेस. तू हुशार आहेस. आज म्हणजे असं वाटायला लागलं मला खरंच तू माझी पोरगी आहेस म्हणे. म्हणजे मला कळलं नाही. तू त्या नालायकाचा विषय घेत नाही ना आता सोडून दिलास ना. पण तुम्हाला कसं कळलं? आता तू त्या साक्षीचा तुझा विषय नव्हता का चालला इथं ते मी ऐकलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की खरं माझे संस्कार तुझ्यावर काहीतरी आहेत असं मला आज वाटायला लागलेस. बरं जाऊ दे मी जरा सासवडला जाऊन येतो. लक्ष ठेव दुकानावरती. ते बाजार थोडा संपलेला आहे ते मी घेऊन येतो जाऊन. हां लक्ष ठेव बरं का. खरंच राव कुठं चालले पण हे गाडी सासवडचे गाडी चालू तो कुठं हिशोब करायला आले का माहिती? ए मोने अगं तू फक्त दुकानातलाच हिशोब कर आपल्या नात्याचं नको. विश्व तुला काय हवंय ते सांग. मला आईला काय घेऊ? थांब आईला नाही मोबाईलला त्या हिशोब कवर चांगला नव्हता. कवर आहे का? कवर कवर ठेवणं बंद केलंय. अय मोने अगं तुला मी दिसा ना वय हिशोकाच काय दिसतोय. विश्व्या तुला काय हवं असेल ते घे आणि जा. उगाच बिनकामाची गर्दी नकोय दुकानात. आणि पोरगी एकटी असताना पोरांनी अशी गर्दी करणं बरं नाही दिसत. अय मोने गर्दी करणं बरं नाही दिसत ना सुरजा. बा मी जातो. मी थांबतो बाहेर बघ काय होते काय नाही सांभाळून घे. मोने तुम्हाला बोला ना का? बोलायला काही ठेवलं आहेस का तू? हे बघ मोने तू आहे वागण्याचा आहे ना मला लई त्रास होतोय राव. वय आणि मला लई आनंद झाला ना माझ्या पप्पांशी जसं वागलास तेव्हा. ते मोने मोनिका नाव आहे माझं आणि फक्त जवळची माणसंच मला मोने म्हणतात. व्हायला म्हणजे मी जवळच नाही वय. वतास वतास म्हणजे असं असतं तर माझा विचार केला असतास तू पप्पांवर हात उगारण्याआधी. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. अगं मोनी
हे बघ ना, मला झालेल चुकीची जाणीव झाली आहे, पण मला अशी शिक्षा नको ना देऊ तू. अरे मी कोण तुला शिक्षा देणारी, उलट तूच मला शिक्षा देतोयस तुझ्यावर केलेल्या प्रेमाची. बर ऐक तू आता, मला माहित आहे मी चुकी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुला राग आलेला आहे, पण मोनी तू बघितलं का ग, मी आप्पांचं बोलणं ऐकून घेतलं, पण त्या दिवशी आप्पांनी काय केलं माझ्यासोबत, मला मारलं. आता माझ्या जागी जर दुसरं कोण असतं तर त्यांनी ऐकून घेतलं असतं का तूच सांग, पण मी का केलं फक्त तुझ्यासाठी. मला नाही पटत मोनी, आणि जोपर्यंत आता तू राग नाही शांत होणार तोपर्यंत तू या रस्त्यात नाही येणार. जातो सूर्जा. आता हात सोड ना यार. थांब उगाच मास दाखवू नकोस, तू समजतोस काय रे स्वतःला, बोलणार बी तूच, काय समजून घेणार बी तूच. अरे मला काही मन आहे की नाही, खेळणं बनून ठेवलंय माझ. सूर्जा तुझ्यावर लई विश्वास ठेवला होता रे मी, मला वाटलं नव्हतं तू माझ्या पप्पांवर हात उगारशील. उद्या मी तुझ्याशी लग्न केलं पण आपले असे वाद झाले तर येऊन काय माझा जीव घेशील का र? अग मोनी, स्वतःच्या आत्म्याला कोण संपवणार आहे का ग, तूच सांग आता. बोल की. तू चांगला आहेस र, पण तुझा हा राग चांगला नाही. अग मोने, त्या रागाला मग तू शिस्त लाव की. तू फक्त लाडीगोडीच लावत बस, आता जे झालंय ते निस्तरणार कोण. मी काय म्हणतोय मोनिका, तू मला सोडणार तर नाही ना मोनिका. हा पण माझ्या जवळची माणसं तर मला मोनी म्हणतात. हायला म्हणजे तू राग गेला वय मायावरला. हा आणि मग हातात हात दिला असता वय तुला गॅरेजवाल्या. बरं ऐक की मोने, आता तू पण गोड झाली आणि मी पण गोड झाले, मग आता या हॉटांची गोडी मिळू दे की जरा. अरे ते जेलर येऊ दे, नाही तर काय बी येऊ दे, आता आपण नसतोय का आपण. नको मोने. सूर्जा जायला घेऊन जा. अरे नव्हतं वेळ नाही लागणार सूर्जा, जा आपण नंतर भेटणार. हा भेटीन नंतर, जा नक्की जा. मोने मोने ते दोन यायला बघ की, बघितलं का. अगं ते दोघं आपण आहे, पण ते ना एकत्र येण्यासाठी ना त्या आप्पा मध्ये काटा आहे राव, काहीतरी केलं पाहिजे राव त्या आप्पाच. झालं झालं बालिश दोघ नुसते. ओ कॅमेरामन आम्ही दिसतोय का. नमस्कार प्रेक्षक, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. बघतो काय बोल की पुढचं. हा आणि आपल्या रानवट प्रोडक्शनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा. धन्यवाद. अस्सल चहा प्रेमींची एकच पसंती, येवले चहा, एकदा पिऊन तर पहा.